जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण खूप दिवसापासून तुमच्या रिक्वेस्ट होत होत्या की भावा ॲटिट्यूड स्टेटसवर व्हिडिओ घेऊन ये। तर मित्रांनो, फायनली मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे एक फुल कडक ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ बनवू शकता। ओके, तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घेऊ। अख्खं मार्केट आता आपलंय। इट्स आदि रिमिक्स। ओके, तर मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा तुमच्यासाठी अशा प्रकारचा फुल कडक ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विना स्किप करता बघायचा आहे। तेव्हाच तुम्हाला आपल्या व्हिडिओमधले सर्व स्टेप एकदम चांगल्या प्रकारे समजतील आणि नंतर मग व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ओके, तर चला मित्रांनो आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचा ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्हाला अलाईट मोशन ॲपची गरज पडणार आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे। पण मित्रांनो, ज्यांच्याकडे अलाईट मोशन ॲप नसेल त्यांच्यासाठी मी या ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता। ठीक आहे, ॲप डाउनलोड केल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचा ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी एका बीट मार्केट प्रोजेक्टला इम्पोर्ट करायचं आहे। तर मित्रांनो, या बीट मार्क प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंक मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com दिली आहे। तुम्ही गुगलला जाऊनसुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनलासुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आणि अशा प्रकारचा एक बीट मार्केट प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सॉन्ग ऑलरेडी ॲड करून दिलेलं असेल आणि सोबत सॉन्गचे बीट्स जे आहे ते बीट्ससुद्धा मार्क करून दिलेले असेल। ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे हा प्रोजेक्ट इथे इम्पोर्ट करायचा आहे। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सर्वात आधी इथे एक फास्ट लाईनचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं सॉन्गच्या, त्यानंतर फास्ट लाईनचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करण्यासाठी खाली दिलेल्या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। नंतर इथे इमेजन व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि जर तुम्ही इथं व्ह्यूवॉलवर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील। तर इथून तुम्हाला अशा प्रकारचा हा फास्ट लाईनचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी फर्स्ट हेडलाईन आहे त्या फर्स्ट हेडलाईननंतर या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे। एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा सॉन्गच्या सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो आणि इथे एक टेक्स्ट पेनजी ॲड करून घ्यायची आहे। डायलॉग टेक्स्ट पेनजी आहे मित्रांनो, तर तुम्हाला ही डायलॉग टेक्स्ट पेनजी ॲड करून घ्यायची आहे। या डायलॉग टेक्स्ट पेनजीची डाउनलोड लिंक आणि सोबतच मित्रांनो आपण जो ओव्हरले व्हिडिओ ॲड केला आहे या दोन्ही गोष्टी आणि समोर व्हिडिओमध्ये आपण जेवढे पण मटेरियल यूज करणार आहोत त्या सर्व मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com मिळून जाईल। तिथून जाऊन तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला एक डायलॉग टेक्स्ट पेनजी ॲड करायची आहे। ही डायलॉग टेक्स्ट पेनजी ॲड केल्यानंतर आता ही जी डायलॉग टेक्स्ट पेनजीची लेअर आहे मित्रांनो, या लेअरला आपली जी फर्स्ट हेडलाईन आहे त्या फर्स्ट हेडलाईनपर्यंत यावाल्या आयकॉनचा वापर करून लांबून घ्यायचा। ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही जी डायलॉग टेक्स्ट पेनजी आहे त्या टेक्स्ट पेनजीला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपला जो ॲटिट्यूड शेक्सचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तर या प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। हा प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला जी सर्वात वरची लेअर दिसत असेल मित्रांनो त्या लेअरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, नंतर इथे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा। ठीक आहे, इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि इथं जी आपण टेक्स्ट पेनजी ॲड केली आहे त्या टेक्स्ट पेनजीला हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे। तर इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट पेनजीच्या लेअरवर क्लिक करायचा आहे, नंतर इथे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि थ्री डॉटवर क्लिक करून तो इफेक्ट इथं पेस्ट करायचा। ठीक आहे, या इफेक्टमध्ये थोडेसे चेंजेस करायचे मित्रांनो, तर ते चेंजेस काय करायचे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळूनच जाईल। ठीक आहे, तर यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी फर्स्ट हेडलाईन आहे त्या फर्स्ट हेडलाईनवर यायचं आणि इथे एक डीजे नेम क्लिप तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। या क्लिपची डाउनलोड लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही डीजे नेम क्लिप आहे मित्रांनो, तर ही क्लिप तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे।
क्लिप ऐड केल्यानंतर काहीच नाही करायचं मित्रांनो, आपली जी नेक्स्ट हेडलाईन असेल त्या नेक्स्ट हेडलाईननंतर या व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा, ठीक आहे. एक्स्ट्रा पार्ट कट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली ही जी हेडलाईन आहे या हेडलाईनपासून तुमचे जे फोटोज आहेत ते फोटोज तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला प्लसवाला आयकॉनवर क्लिक करायचा, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी हा फोटो इथे ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो की तो फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही. जर नसेल तर तुम्ही इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करून फोटोची साईज वाढवून अशा प्रकारे फुलस्क्रीनमध्ये सेट करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो वगैरेला फुलस्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. फुलस्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जे फोटोची लेअर आहे या लेअरला आपली जी नेक्स्ट हेडलाईन आहे त्या नेक्स्ट हेडलाईनपर्यंत अशा प्रकारे लांबून घ्यायचं, ठीक आहे. मित्रांनो, मी जे हे फोटो यूज करत आहे ते फोटो जर तुम्हाला लागत असेल तर एवढ्या साऱ्या फोटोंची डाउनलोड लिंक देणं तर पॉसिबल नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करसाल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व इमेजेस एकदम HD क्वालिटीमध्ये मिळून जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, अशाच प्रकारे फोटो ॲड करायचे आणि या दोन रेड लाईनच्या मदत प्रत्येक फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं. तर चला मित्रांनो, इथं लवकर लवकर मी सर्व फोटो ॲड करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, इथे सर्व फोटो मी ॲड केले. तर मित्रांनो, हे फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हे जे फोटोज आपण ॲड केले या फोटोना एक शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला ॲटिट्यूड शेकचा प्रोजेक्ट ओपन करायचा आणि जो हा फोटो आहे या फोटोचा शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे इथून कॉपी करून घ्यायचा, ठीक आहे. शेक इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आणि आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता इथे जे आपण फोटोज ॲड केले आहे मित्रांनो, त्या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे हा शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे शेक इफेक्ट कशाप्रकारे अप्लाय करायचा. तर मित्रांनो, आपला हा लास्ट फोटो आहे, तर या फोटोला सुद्धा मी हा इफेक्ट अप्लाय करून घेतो, ठीक आहे. फोटोला इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा त्याच रेडलाईनवर यायचं जिथून आपण फोटो ॲड करणं स्टार्ट केले होते, ठीक आहे. या रेडलाईनवर आल्यानंतर इथे एक तुम्हाला गोल्डन स्पार्कल ओवरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. तर या ओवरले व्हिडिओची डाउनलोड लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला हा गोल्डन स्पार्कल ओवरले व्हिडिओ ॲड करायचा. हा ओवरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बाजूला जो ब्लेंडिंग अँड ओपेसिटीचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि लाईट अँड इफेक्टची सेटिंग ओपन करून तुम्हाला स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे. स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा त्याच रेडलाईनवर यायचं जेथून आपण फोटो ॲड करणं स्टार्ट केले होते आणि इथे तुम्हाला ब्राऊन शॅडो PNG ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ब्राऊन शॅडो PNG मी तुम्हाला ड्राईव्ह लिंक प्रोव्हाइड केली आहे. तर मित्रांनो, जर ते शॅडो PNG डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचे, जेणेकरून मला माहीत पडून जाईल की ब्राऊन शॅडो PNG डाउनलोड नाही होत आहे आणि तेव्हा मी तुम्हाला नवीन लिंक प्रोव्हाइड करून देईल, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही ब्राऊन शॅडो कलरची PNG ॲड करायची आहे. ही PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफॉर्मर जायचं आणि या शॅडो PNG अशा प्रकारे थोडंसं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं, ठीक आहे. तुमच्या टेक्स्ट PNG हिशोबाने या शॅडो PNG सेट करायचं. तर मला एवढी साईज बरी वाटते तर मी एवढ्या साईजमध्ये याला खाली सेट करून घेतो, ठीक आहे. खाली सेट करून झाल्यानंतर ही जे लेअर आहे मित्रांनो, या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचा. शेवटपर्यंत लांबवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा त्याच रेडलाईनवर यायचं आणि या रेडलाईनवर आल्यानंतर जी आपण सुरुवातीला डायलॉग टेक्स्ट PNG ॲड केली होती ती डायलॉग टेक्स्ट PNG तर पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. ही डायलॉग टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा तुम्हाला साईज वगैरे बघायची आहे, थोडीशी कमी जास्त करायची असेल तर करून घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपण जी ब्राऊन शॅडो कलरची PNG ॲड केली आहे त्या शॅडो PNG वर तुम्हाला या टेक्स्ट PNG ठेवून घ्यायचं, ठीक आहे. यामुळे काय होईल मित्रांनो, आपली जी टेक्स्ट PNG आहे ती अजून उभरून दिसेल, ठीक आहे. तर ही शॅडो PNG अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आता ही जी शॅडो PNG लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचं, ठीक आहे. शेवटपर्यंत लांबवल्यानंतर इथं आपला स्टेटस व्हिडिओ कम्प्लिटली बनवून रेडी आहे मित्रांनो. मला थोडंसं ओवरले व्हिडिओ ॲड करायचा प्रयत्न केला पण थोडंसं घिचकीच दिसत असल्यामुळे मी ओवरले व्हिडिओ ॲड केला नाही आहे कोणता. पण जर तुम्हाला ओवरले व्हिडिओ ॲड करायचा असेल तर ते सुद्धा इथं तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी टेक्स्ट PNG आहे ते सुरुवातीला ॲड केली होती त्या टेक्स्ट PNG यायचं, क्लिक करायचं, नंतर इथं इफेक्टमध्ये जायचं आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली एक रेज इफेक्ट मिळेल जो की हाईट केलेला असेल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या रेज इफेक्टला अनहाईट करायचं आहे. अनहाईट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जो डोळा आहे त्या डोळ्यावर एक वेळा क्लिक करायचा आहे. डोळ्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा रेज इफेक्ट आपल्या टेक्स्ट PNG येऊन जाईल. आपण हा इफेक्ट यामुळे हाईट केला होता मित्रांनो, कारण जर तुम्ही हा इफेक्ट न हाईट करता एडिटिंग केली तर तुमचा मोबाईल खूप लॅग करतो. त्यामुळे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्याआधी तुम्हाला हा रेज इफेक्ट अनहाईट आठवणीनं करून घ्यायचा, ठीक आहे.
तर हे सर्व झाल्यानंतर आता इथं आपला स्टेटस व्हिडिओ कम्प्लिटली बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला शेअरवाल्या आयकॉनवर क्लिक करून या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनला सजेस्टेड व्हिडिओ दिली आहे, त्यामधला सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायचा, तुमच्या एक्सपोर्टिंगची प्रॉब्लेमला सॉल्व करून देईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओसोबत.